ऊन पावसाचा खेळ कधी ऊन तर कधी कोसळत्या पावसाची सरी कधी ऊन तर कधी कोसळत्या पावसाची सरी त्या ऊनचा भाळात सप्तरंगी इंद्रधनुष्याची छवी जसा निसर्गाने बांधला आहे विभिन्न रंगाचे प्रेमाची दोरी ह्या पावसात ती आनंदाने भिजणारी मुलं ह्या पावसात ती आनंदाने भिजणारी मुलं वाटेत दिसणारी छत्रीची गर्दी अहो या महिन्यात प्रत्येक गोष्टीला असते महत्त्व सणावारांचा महिना सणावारांचा महिना श्रावणसरीचे स्पर्श जाणवते आपल्या संस्काराचे तत्व सगळ्यांच्या मनात वाहणारी ती भारतीय संस्कृती सगळ्यांच्या मनात वाहणारी ती भारतीय संस्कृती आव्हान घेऊन आली आहे सर्वांच्या दारी श्रावणसरी 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 नमस्कार मंडळी माझं नाव राखी उमाकांत पंतुरार आता तुमच्यासमोर मी माझी दुसरी कविता प्रस्तुत करत आहे हरवले रे मी भविष्याचं विचार करण्यात वर्तमान जगले नाही भविष्याचं विचार करण्यात वर्तमान जगले नाही त्या बनावटी दुनियेसाठी त्याग केलं सर्व काही त्या बनावटी दुनियेसाठी त्याग केलं सर्व काही माझ्या यशेच्या पदरीत पडले तरी मी खुश नाही मला प्रेमाचा साथ हवा मला प्रेमाचा साथ हवा किती व्यस्त राहिला तरी त्याच्या मनात माझा चेहरा असावा विचार करताना अश्रू धावत आले विचार करताना अश्रू धावत आले एवढं असून तरी तुला गमवले चला करूया आपण आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण पुन्हा जगूया ते क्षण मित्रांनो आज मी तुम्हाला त्याची कहाणी सांगते ज्याच्या श्वासात एक मुलगी राहते तिच्यावर प्रेम आहे असं त्याला मान्य नव्हतं कोणाच्या प्रेमात पडणार नाही त्याच्या हृदयावर ठाऊक होतं मी प्रेमात कधीच नाही पडलो पण तिला पाहताच अस्वस्थ झालो त्या गर्दीत ती होती तेवढी खास मला माझ्या डोळ्यांवर बसेना विश्वास हे प्रेम आहे की आकर्षण कळत नाही किती प्रयत्न केलं तरी ती डोक्यातून जात नाही या प्रश्नांच्या गोंधळात करावी वाटली तिच्याशी मैत्री तेव्हाच बसेल मला माझ्या प्रेमावर खात्री या दोन वर्षांच्या मैत्रीत खूप काही शिकलो तिच्यासोबत राहून स्वतःला शोधलो जीव देण्यापेक्षा जीव लावण्याची गोष्ट करते दुखाच्या समुद्रात सुखाचे मोती शोधून काढते आपण ना प्रेमात त्या व्यक्तीसाठी स्वतःला परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो ते म्हणतात ना प्रेमात वी पुश आर लिमिट्स तर अनेक प्रयत्नानंतर तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं हसत तिने प्रेम म्हणजे काय विचारलं आता प्रेम म्हणजे काय पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी एका सामान्य व्यक्तीला मिळणारी त्याची पहिली नोकरी गरजते वीज तर त्याच्यासोबत ठाम राहणाऱ्या ढगाची मैत्री परिवारात एकमेकांवर असणारी खात्री म्हणजे प्रेम एका निर्जन आयुष्यात सुखाचे थेंब विणणे प्रेम व्यक्त न करता तोच प्रेम तिच्या डोळ्यात पाहणे तिच्या पहिल्या प्रयत्नाला प्रेरित करणे कठीण मार्गात सोबत चालणे म्हणजे प्रेम जगाशी अलिप्त राहणारा तो अनोखी चेहऱ्यात आपुलकी शोधणारी ती अहो जगाशी अलिप्त राहणारा तो अनोळखी चेहऱ्यात आपुलकी शोधणारी ती विचारली तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम किती तुझ्या आठवणीत मी किती गुंतून राहतो माझं मला समजेना तुझ्या बोलण्यात मी असा वाहून जातो की किनारा सापडेना हजारोच्या चेहऱ्यात फक्त तुझाच चेहरा आठवतो खात्री असते तू नाही येणार तरी तुझीच वाट पाहतो माझा रोज निश्चित शेवट तुझ्यानेच करतो
माझा रोज निश्चित शेवट तुझ्यानीच करतो. बिना रचवता बनलेली व्याख्या ग तू, बिना रचवता बनलेली व्याख्या ग तू, माझ्या स्वप्नांची अनमोल कल्पना ग तू. माझ्या या कहाणीतली कायमची अभिनेत्री तू, माझ्या या कहाणीतली कायमची अभिनेत्री तू. तुझं माझ्यावर तेवढंच प्रेम असणं गरजेचं नाही, तुझं माझ्यावर तेवढंच प्रेम असणं गरजेचं नाही, कारण मला माहिती आहे माझ्यासारखा प्रेमी तुला कुठेच भेटणार नाही. लाजत होती ती गाल्यातल्या गालात, अहो लाजत होती ती गाल्यातल्या गालात, ती पण पडली हो त्याच्या प्रेमात, ती पण पडली हो त्याच्या प्रेमात. जाताना तो मला सांगून गेला, जाताना तो मला सांगून गेला, हो प्रेम तर सर्वात असते आईच्या कुशीत बाबाच्या मिठीत अनेक वर्षानंतरच्या भेटीत. प्रेमाकडून अपेक्षा करू नका, प्रेमाकडून अपेक्षा करू नका, प्रेम करणं सोडू नका. अहंकाराच्या निवारात प्रेमाची सावली विसरू नका, अहो अहंकाराच्या निवारात प्रेमाची सावली विसरू नका, कारण तुझं खरं प्रेम तुला भेटणार आहे, तुझं खरं प्रेम तुला भेटणार आहे, तुला साध्य करण्याचा गर्व त्याच्यात दिसणार आहे, तुला साध्य करण्याचा गर्व त्याच्यात दिसणार आहे. थँक्यू.